ऑटो रिक्शा संगठन संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य की ओर से घोषित ऑटो रिक्शा चालक कल्याण बोर्ड को तत्काल लागू करने की मांग के लिए मुख्यमंत्री को एक राज्य स्तरीय सामूहिक पत्र भेजो आंदोलन के तहत शंकर नगर चौक नागपुर से हजारों ऑटो रिक्शा चालकों ने एक साथ मुख्यमंत्री को पत्र भेजा। आज आमच्या पूर्व श्रमिकची ऑटो रिक्षा चालक हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब। आणि अनेक वर्षापासून गेली 30 वर्षापासून ऑटो रिक्षा चालकांचं कल्याणकारी महामंडळ बनावं त्याची घोषणा व्हावी अशी आमची अनेक वर्षापासून ची मागणी प्रलंबित आहे। अशा अजून अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि ऑटो रिक्षा चालक हा मुख्यमंत्री झाला असल्याने आमची अपेक्षा आहे त्यांना ऑटो रिक्षा चालकांच्या कोणत्या परिस्थितीत ऑटो रिक्षा चालक जगतो आणि त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना जवळून माहीत आहे कारण त्यांनी रिक्षा चालवलेला आहे त्याचा व्यवसाय केलेला आहे। आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे घोषणा केली आहे या रिक्षा कल्याणकारी मंडळाची त्या घोषणेची अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अधिवेशनाच्या अगोदर करावी आणि त्यासाठीच आज हे राज्यभरातून मुख्यमंत्र्यांना कल्याणकारी महामंडळाची घोषणा करा किंवा त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा यासाठीचं पत्र भेजो अभियान आम्ही राज्यभरातून आज ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या बॅनरखाली ठेवलेला आहे। आजपासून रोजच्या रोज हजारो ऑटो चालक ते कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी होईस्तोवर हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पाठवणार आहे।